नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे, तर चौथी मधला स्टोरेज ऑफ वॉटर या पाठाबद्दल बघणार आहे. तर या पाठामध्ये आपण एनईपीद्वारे काय काय दिलेलं आहे याच्याबद्दलची माहिती बघणार. सगळ्यात आधी आपण या पाठामध्ये लर्निंग आउटकम कोणते दिले आहे ह्याच्याबद्दल बघूया. आता लर्निंग आउटकम कोणते दिले आहे बघा. स्टोरेज ऑफ वॉटर म्हणजे काय, पाण्याची साठवणी कशी करायची, पाणी हे कसं साठवून ठेवायचं जेणेकरून आपल्याला काही दिवसानंतर पाणी जर संपलं किंवा पाणी जर आलं नाही तर आपल्याला कसं ते पाणी युज करता येईल जे आपण साठवलेलं आहे. तर आता या पाठामध्ये लर्निंग आउटकम बद्दल आपण बोलूया. तर बघा, सगळ्यात आधी विद्यार्थी या पाठामधून जुन्या काळात कोणत्या प्रकारे पाणी साठवले जात होते याच्याबद्दलची माहिती घेणार आहे. तसेच नवीन पद्धतीने आपण कोणत्या कोणत्या कृत्रिम पद्धतीने आपण पाणी साठवल्या जाते किंवा आपण साठवतो, घरी साठवतो, बाहेर साठवतो, मोठ्या प्रमाणात जे पाणी साठवले जाते ते कसे साठवले जाते, त्याचे स्रोत कोणते, याच्याबद्दलची देखील आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहे. तसेच सगळ्यात मौल्यवान भाग म्हणजे पाण्याची इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे त्याचं महत्व काय आहे, ह्याच्याबद्दलची देखील माहिती आपण त्या पाठामध्ये शिकणार आहे. किंवा या पाठामधून आपण पाणी कसं वापरायचं, त्याची बचत कशी करायची हे देखील आपण शिकणार आहोत. तर आता दुसरा भाग, दुसऱ्या भागामध्ये आपण स्किल्स म्हणजे काय, मुलांना कोणकोणत्या स्किल्स या पाठामधून जाणार याच्याबद्दल बघणार आहोत. तर स्किल कोणत्या जाणार आहे हे आपण बघूया. तर बघा, स्किल कोणत्या, तर मुलं हा पाठ शिकल्यानंतर किंवा विद्यार्थी हा पाठ शिकल्यानंतर जुने स्त्रोत कोणते, नवीन स्त्रोत कोणते ह्याच्यातला डिफरन्स काढू शकतो. किंवा हा पाठ शिकल्यानंतर विद्यार्थी पाण्याची बचत कशी करायची, त्याचे नवनवीन स्त्रोताद्वारे घरी आपण त्याची बचत कशी करू शकतो हे देखील चांगल्या प्रकारे शिकणार. आता बघूया मूल्य. आता मूल्य कोणकोणती विद्यार्थ्यांमध्ये रुजू होणार आहे ते बघू. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना पाण्याचा इम्पॉर्टन्स म्हणजे पाण्याची गरज काय आहे, तो आपण कसं वापरला पाहिजे याच्याबद्दलची माहिती मिळेल. आणि त्यानंतर विद्यार्थी पाण्याची बचत करायला सुरुवात करेल. ही मूल्य म्हणजे पाण्याचं इम्पॉर्टन्स, ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये यामधून रुजू होणार. त्याच प्रकारे एक चांगला नागरिक म्हणून विद्यार्थी आपली रिस्पॉन्सिबिलिटी कशी बजावेल हे देखील या पाठामधून त्यांना कळणार आहे. म्हणजे काय की पाणी जर कुठे सुरू असलं किंवा पाण्याची जर कुठे बचत करायची असेल तर तिथे विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय हे ते या पाठातून जाणून घेणार आहे. आता बघूया या एनईपी द्वारे कोणते कोणते विकास क्षेत्रे आपण परिपूर्ण केली आहे. तर या पाठामधून आपण विद्यार्थ्यांचा सोशो इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास आपण या पाठामधून विद्यार्थ्यांचा करून घेतला आहे. तसेच या पाठामधून आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, बौद्धिक विकास विद्यार्थ्यांचा करून घेतला आहे. काही अशा ऍक्टिव्हिटीज किंवा असे काही कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन आपण जी दिली आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यांचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि सोशल इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट होणार आहे. आता हा पाठ आपण शिकवला तरी कसा आहे, कोणती शिक्षण पद्धती घेऊन आपण तो पाठ शिकवला आहे, तर हा पाठ आपण इक्लिप्टिक अप्रोच म्हणजे काय, सर्व शिक्षण पद्धती एकत्र करून वेगवेगळ्या पद्धतीने हा पाठ शिकवला आहे. चला तर विद्यार्थ्यांना पाण्याचं इम्पॉर्टन्स शिकूया आणि ह्या पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.